वनवासी विद्यालय व एससी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा तालुका नवापूर येथे विद्यालयाचे प्राचार्य श्री पी एम चिंचोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्टरच्या सहाय्याने चंद्रयान 3 चे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रक्षेपणाची संपूर्ण माहिती शाळेचे विज्ञान शिक्षक श्री संदीप आहेर व श्री मंगेश देवरे यांनी दिली. आज दिनांक 14 जुलै 2023 रोजी चंद्रयान 3 मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून करण्यात आले. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे, जे आजपर्यंत अनेक प्रगत राष्ट्रांना शक्य झालं नाही. म्हणून ही मोहीम आपल्या भारतालाच नाही तर इतर राष्ट्रांना सुद्धा अत्यंत महत्वाची वाटत आहे. ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाल्यास आपल्या देशासाठी अजून एक मानाचा तुरा रोवला जाईल, तसेच आगामी येणाऱ्या काळात माणूस चंद्रावर राहायला जाईल असे शास्त्रज्ञांचे मत आहे. आणि आपल्या भारतीय शास्त्रज्ञांना ही मोहीम पूर्णपणे यशस्वी होईल अशी खात्री आहे. विद्यार्थ्यांनी चंद्रयान 3 याचे प्रक्षेपण बघून समाधान व्यक्त केले. श्री स्नेहल जयस्वाल यांनी प्रोजेक्टरची जोडणी करण्यात सहकार्य केले. तसेच माजी विद्यार्थी राहुल पाडवी यांनी प्रोजेक्टर शाळेसाठी उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. या चंद्रयान 3 प्रक्षेपण दाखविण्याच्या वेळेस सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. नमस्कार, मी सृष्टी प्रमोद चिंचोले, इयत्ता 10वी अ ची विद्यार्थिनी, वनवासी विद्यालय व एससी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा येथे मी शिकते. आज चंद्रयान 3 या मोहिमेचे आम्हाला लाईव्ह प्रक्षेपण बघायला मिळाले, याचा आम्हाला खूप खूप आनंद वाटतो. नमस्कार, माझे नाव नेहा सुनील वसावे. श्री चिंचले आमच्या शाळेत श्री चिंचले सर यांनी हे सर्व उपलब्ध करून दिलं, यांचेही मी आभार मानते. नमस्कार, माझे नाव आयुष्य राकेश वसावे. आमचे विज्ञान शिक्षक देवरे सर, आहेर सर व जयस्वाल सर यांनी लाईव्ह प्रक्षेपण चालू असताना छान मार्गदर्शन केले, ह्याचे मी आभार मानते. आजचे हे ऐतिहासिक घट. नमस्कार, मी वनवासी विद्यालयातील उपशिक्षक प्रदीप गुलाबराव देसले. या चंद्रयान 3 या मोहिमेमध्ये ज्या भारतीय वैज्ञानिकांनी अथक परिश्रमातून आणि महत्वाकांक्षी असा प्रकल्प जो चंद्रयान 3 हा पृथ्वीवरनं सोडण्यात आला, त्या प्रकल्पाला आमच्या विद्यालयात विद्यार्थ्यांना लाईव्ह दाखवण्यात आलं. तसेच त्या विद्यार्थ्यांच्या या लाईव्ह दाखवण्यामागे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद चिंचोले सर, तसेच आमच्या शाळेतले विज्ञान शिक्षक संदीप आहेर सर, त्याचप्रमाणे मंगेश देवरे सर, गायकवाड सर, त्याचप्रमाणे अशोक पाडवी सर, आर आर गावी सर, या सर्वांनी अथक परिश्रम करून या विद्यार्थ्यांना अतिशय विज्ञानाचं आणि चंद्रयान 3 चांगलं पद्धतीने या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं, त्याबद्दल यांचे मी वनवासी विद्यालयातर्फे कौतुक आणि आभार मानतो. जय हिंद, जय महाराज. या ऐतिहासिक घटनेचा मी साक्षीदार झालो, त्याचे मला खूप अभिमान वाटते व सरांनी ते मी आभार मानतो, कारण की हे त्यांनी आम्हाला एका मोठ्या पडद्यावर दाखवले. जय हिंद. नमस्कार, मी सौ सुवर्णा चौधरी, वनवासी माध्यमिक विद्यालयात उपशिक्षिका आहे. आज म्हणजे 14 जुलै 2023 भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:34 चंद्रयान 3 प्रक्षेपण झाले आणि त्याचे लाईव्ह प्रक्षेपण आम्ही विद्यार्थ्यांसमोर सादर केले. भारताचे विकासाच्या संबंधी कोणकोणते पावलं आहेत, भारताची कोणती स्वप्ने आहेत आणि भारत आता प्रगतीपथावर जाऊ पाहतो आहे, आणि हेच आम्हाला विद्यार्थ्यांसोबत म्हणजे विद्यार्थ्यांना सांगायचे होते. यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी मेहनतीने मुलांसमोर मोठी स्क्रीन उपलब्ध केली आणि लाईव्ह प्रक्षेपण. नमस्कार, नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.